Hello everyone. Hello. How are you? Fine. Okay, everything is fine. बस एवढंच इंग्लिश आहे तुम्हाला. मराठी मीडियमचं आहे मी. कोण कोण आहे तर मराठी मीडियमचं? वाव, म्हणजे माझं दुःख समजणारे खूप लोक आहेत इथं. चला, काही प्रॉब्लेम नाही. तर मी साध्यासुद्धा मराठी मीडियममध्ये नव्हतो, जिल्हा परिषदच्या शाळेत होतो. आता जिल्हा परिषदची हालत तुम्हाला माहितीच आहे काय. एक छोटा एक्झाम्पल देतो मी. माझा एक मित्र होता जॅक नावाचा. आता तुम्ही म्हणाल मराठी मीडियमच्या शाळेत त्याचं नाव जॅक कसं काय, तर त्याच्यामागे एक हिस्ट्री आहे. सनी लिओनच्या एका व्हिडिओमध्ये ना तिच्या को स्टारचं नाव जॅक असतं आणि त्याचा एक शर्ट आहे. त्याच्या शर्टचा कलर आणि याच्या शर्टचा कलर सारखा आहे म्हणून आम्ही याला जॅक म्हणतो. तर ह्या जॅकने ना एक हॉलिवूडची मुलगी पटवली. हॉलिवूड इन द सेन्स इंग्लिश मीडियम. ते आमच्यासाठी हॉलिवूडच आहे, जिल्हा परिषदच्या पोरांसाठी. तर याला डेटला जायचं होतं, हा गेला डेटला. आता याला इंग्लिशचं काही माहीत नाही. ती मुलगी आली, बसली, यांचा हाय हाऊ आर यू हॅलो वगैरे झालं. आता इंग्लिश मीडियमच्या मुली म्हणजे फ्री, सगळ्याच बाबतीत फ्री, फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीत कॉस्टली असतं. तिने याला विचारलं, आर यू व्हर्जिन? आता याला काही उमजलं नाही व्हर्जिन म्हणजे काय. हा विचार करायला लागला, व्हर्जिन म्हणजे काय बरं. याने तेवढे 2 मिनिटात एवढ्या शक्कल लढवली. मग तिने परत विचारलं, हॅलो आर यू व्हर्जिन? हा म्हणे आता काहीतरी उत्तर द्यावंच लागेल. मग याने व्हर्जिन वगैरे मग याने अंदाज लावला. आता पोरगी तर साधी दिसते, डायरेक्ट असा प्रश्न तर काही विचारणार नाही. मग याने अंदाज लावला, व्हर्जिन म्हणजे हिला व्हेजिटेरियन म्हणायचं वाटतं. मग याने उत्तर दिलं, येस आय एम 100% व्हर्जिन. मीच काय, माझे आई वडील पण व्हर्जिन आहे. आई वडील सोडा, माझे आजोबा आहे ना, इतके पट्टीचे व्हर्जिन आहे. आजपर्यंत कधी तोंड नाही लावलं. तिने विचार केला, तोंड नाही लावलं? तू विचार करू ती, हा झाला कसा काय, हा गटरीत तर नाही सापडल्या ना. हा म्हणतो, आता वडिलांचं कधी, वडिलांचं कसं असतं, थोडं थोडं कधी कधी माळ वगैरे काढून ठेवली तर लावतं तोंड, पण नंतर परत माळ घातली का परत 100% व्हर्जिन. ही म्हणते, तोंड कशाला लावता? म्हणतो, कोंबडीला. तिने विचार केला, कोंबडी? कोंबडी तर एवढी एवढी असती, याची वडील एवढे असतील. जाऊ दे, असतं काही काहींची चॉईस. ती गेली पळत पळतच घरी गेली डायरेक्ट. आता हा दुसऱ्या मीटिंगला माझ्याकडे आला, म्हणे मागच्या मीटिंगला असं असं झालं, दुसऱ्या मीटिंगला मी काय करू. त्याला म्हटलं, जरा तू थांब, मी जरा ॲडवाईस देतो तुला. मग त्याला म्हटलं, आता एक काम करे, व्हर्जिन बिर्जिनच्या मानगडीत पडूच नको. सिम्पल विषय काय, साधा काहीतरी, की तुझा आवडता फिल्म कोणती, मूवी कोणता, हिरो कोणता. मग याला मी विचारलं, तुझा आवडती मूवी कोणती आहे? हा म्हणे, माहेरची साडी. त्याला म्हटलं, तुला माहेरची साडीच बघायची आहे का साडीत घुसायचं आहे एखाद्या वेळेस? मग अशी 5-8 उत्तर का बरं देतो. आता एक काम कर, आता ती इंग्लिश मीडियम म्हणजे ती हॉलिवूडचे पिक्चर बघत असेल, तू एक काम कर, तुझा आवडता मूवी ना इन्सेप्शन सांग. इन्सेप्शन म्हणजे कसं थोडंसं इम्प्रेशन पडेल. आणि आवडता हिरो विचारला तर सांग लिओनार्डो डी कॅप्रियो. तो म्हणतो, अच्छा 3-3 हिरो आहे का त्याच्यात? अरे बोच्या, एकाच हिरोचं नाव येते. हां, मग लिओनार्डो डी कॅप्रियो याला व्यवस्थित समजून सांगितलं मी. हा गेला परत डेटला. मी याची वाट बघत होतो हॉटेलच्या बाहेर. हा 5 मिनिटात परत आला. म्हटलं, काय रे काय झालं? म्हणे, अरे ती गेली घरी. म्हटलं, काय झालं तुला? तर मी व्यवस्थित समजून सांगितलं होतं काय करायचं काय बोलायचं. तो म्हणे, हो अरे सांगितलं, म्हणजे मलाच नाही माहिती म्हणे काय प्रॉब्लेम झाला. म्हटलं, तू काय बोलला मला ते सांग. म्हणे, आमचा असाच विषय निघाला. मग तिने मला विचारलं, तुझा आवडता मूवी कोणता? मग मी सांगितलं इन्सेप्शन. म्हटलं, अच्छा मग मग. म्हणे, ती बोलली कोण हिरो आहे त्याच्यात? मग मी सांगितलं ना. म्हटलं, लिओनार्डो सांगितलं ना? म्हणे, हां तेच सांगितलं, तरी पळून गेली. म्हटलं, मला नीट सांग, तू नाव काय सांगितलं? हा म्हणे, लिओनार्डो डी कॅप्रियो. आता असं नाव सांगितलं ती पोरी कशाला थांबेल. म्हणजे इथपर्यंत मराठी मीडियमच्या पोरांचे हाल असतात. आता आमची शाळा होती जिल्हा परिषदची, फक्त मुलांची शाळा होती. मुलगी काय असती हे आम्हाला दूरदूरपर्यंत माहीत नव्हतं. मुलगी म्हणजे डायरेक्ट कोणाची तरी बायकोच असती असा आमचा ग्रह होता तेव्हा. आमचे आयडॉल कोण होते शाळेत? निळू फुले, अमरीश पुरी, सनी देओल. म्हणजे रोमॅन्सचा दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. आता शाहरुख खानचा एखादा रोमॅन्टिक पिक्चर जरी बघितला ना तरी आम्हाला असं वाटायचं, वा काय ॲनिमेशन केलेलं आहे. म्हणजे एवढं पण असतं जगात हे माहीत नव्हतं. मग आम्ही एकदम धीट पोर होतो, म्हणजे काय मर्दनगी वगैरे एकदम भारी असं. ज्या पोराला मिशाने फुटल्या थोडा गोरागोरा आहे त्याला आम्ही 26 जानेवारी 15 ऑगस्टला पांढरी साडी घालून हातात झेंडा देऊन उभं करायचो.
मग तेव्हापासून हमेशा ठेवायची पद्धत चालू झाली आमच्याकडे. मग आमचा सगळा ग्रह आहे ना एक दिवस मोडला. जसजसे आम्ही मोठे होत गेलो तसतसं आमच्या हाताला जास्त त्रास व्हायला लागला. मग एक 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 वेळ अशी आली की आम्ही विचार केला की म्हटलं कसं आहे माहिती का, ट्रेनला सुद्धा कधीतरी बोगद्यातून घुसावंच लागतं, तर आपला हा ग्रह मोडू आपण. आणि तेवढंच आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन आलं. आता विज्ञान प्रदर्शन होतं कॉन्व्हेंटच्या मुलींचं. इथे कोणी कॉन्व्हेंटचं आहे का? हे बघा, यांचे चेहरे बघून घ्या. हे तेच मुलं आहे जे भिंगाचा चष्मा लावून पोरी पटवतात. त्या कॉन्व्हेंटच्या मुली आल्या, त्या मुलींना पाहिल्यावर आमच्यातले दोन जण तर बेशुद्धच झाले, कारण कधी एवढं काही पाहिलंच नव्हतं असं. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो तेव्हा मला कळलं की या इंग्लिश मिडियमच्या पोरांना भिंगाचे चष्मे का बरं लागतं, कारण त्यांना रोजच त्या गोष्टी पाहायची सवय असते. डोळ्यातले बुबळे मोठे होतं डायरेक्ट. आम्ही कधी बी ग्रेड फिल्म सोडून दुसरे काही न पाहणारे लोक आम्ही तहान भूक सगळं बाजूला ठेवून दिवसभर ते विज्ञान प्रदर्शन बघत होतो. दिवसभर सगळे प्रयोग बघितले आम्ही. दुसऱ्या दिवशी आमच्या मॅडमने आम्हाला अभिप्राय लिहायला लावला. त्याच्यात माझा म्हणजे अभिप्राय लिहिलेले वाचून तर मॅडम बेशुद्धच झाल्या. मॅडमने मला विचारलं, मित्रा तू पवनचक्कीवरती लिहिलं आहे म्हणे. ती कोपऱ्यात एक मुलगी होती, तिच्याकडे एक पवनचक्की होती, तिच्याकडे एकच पवनचक्की होती, तू तीन पवनचक्क्यांबद्दल का बरं लिहिलं निबंधामध्ये? म्हटलं आता मॅडम काय सांगू, आता माझी नजरच जाते तिकडे, तर काय करणार आहे आता? तर मॅडमने मुख्याध्यापकांना बोलवलं, म्हणे यांना आहे ना बाल सुधारगृहात पाठवा या सगळ्यांना, यांचे बाल आता चड्डीतून बाहेर राहायला लागले, हे मुलं नाही राहिले. त्याच्यानंतर आम्हाला एक सर होते, त्यांना आम्ही केन म्हणायचो. त्यांचे डोळे कायम लाल असायचे आणि त्यांचं लेक्चर संपेपर्यंत आमचे बोचे लाल असायचे. एवढे मारायचे, मारून मारून दमले तर आमच्यावर बसून परत आम्हाला मारायचे. ते आम्हाला विज्ञान आलं होते. प्रयोगशाळेमध्ये स्टँड असतात ते सगळे इन्स्ट्रुमेंट अटकवायला, हे आम्हाला वाकवायचे आणि ते स्टँड पाठीमागून हे करायचे. आई शप्प सांगतो, स्टँडचे टोकं सगळे पिवळे झाले होते शेवटपर्यंत, आम्ही पास आउट होईपर्यंत. आम्हाला अजून एक हागवणे मॅडम होते, ते योगा क्लासला होते आम्हाला, त्या म्हणजे योगा क्लास संपेपर्यंत आम्हाला हागवणंच जायच्या. अशा ठिकाणून वाकायला लावायच्या त्या. कधी कधी असं वाटायचं, मॅडम हे हातपाय घ्या आणि तुम्हीच वाकवा. म्हणजे आमची 25 जणांची बॅच होती, आम्ही 25 जणांशी या बाजूला आणि हागवणे मॅडम इकडे योगा करायच्या. जशा हागवणे मॅडम वाकल्या की इकडे आम्ही 50 जण उभे राहायचो. आता 25 चे 50 कसे झाले, शहाण्या लोकांना कळेलच. थँक्यू. नमस्कार मंडळी, मी राज नजन आणि तुमचं स्वागत आहे तुमचं आमचं जमलंमध्ये. आज आपण आलो आहोत डोंबिवलीमध्ये. आता आपण डोंबिवलीच्या लोकांना प्रश्न विचारणार. तुम्ही तुमच्या मित्राच्या गर्लफ्रेंडवर कधी लाईन मारली आहे का? प्रश्न असा आहे, कधी मित्राच्या गर्लफ्रेंडवर लाईन मारली का? स्टार्टिंगला मारलेली. कसं वाटलं लाईन मारून? ठीक वाटलेलं, पण मित्राला एवढं काही माहिती नव्हतं. अच्छा, वाईट नजर टाकली होती? नाही नाही, एवढं नाही. एवढं नाही, काय काय बघायचं? काय नाही, मित्र मैत्रीण म्हणजे अशी ठीक वाटायची, आवडायची. आवडायची? हा. मित्राला माहीत झालं तर? मित्राला आवड झालं तर. कोणता असा किस्सा आहे का तुमच्याकडे की कधी लाईन मारली आहे, काही मॅटर झालंय? खूप आहे, खूप आहे. किस्से तर भरपूर आहेत. नाही असं नाही. असं का नाही? मित्र आहे. अरे मग गर्लफ्रेंडवर चालतं नाही असं नाही की मारली आता. नाही नाही. ते बघ तू असू त्यांनी मारली वाटत? नाही नाही नाही. खरंच नाही. हा हा, त्यांच्या लाईन मारावं लागेल. आयटम तर भेटले पाहिजे. तेवढी हिंमत नाही झाली. असं तर खूप वेळ झाले, पण आता किस्सा पण मला आठवत नाही. नाही नाही, रोजी करतो. ग्रेट, तो आपके बहुत किस्से रहेंगे, तो कोई किस्सा बता दो. ये देखो, इसको भी देखो भाई. कधीच नाही. अच्छा, तुमच्यापैकी कोणी कोणी मैत्रीण आहे जिचे जिने असं केलंय आणि काही प्रॉब्लेम झाला, मॅटर झाला, किस्सा झाला? बहुत पर सीरियस झगड़ा कभी किए ही नहीं हम लोग, क्योंकि दोस्त अच्छे मिले कभी. नहीं नहीं नहीं, कभी नहीं. ऑकवर्ड फील होता थोड़ा, पण जाऊ दे आता. ती पण लाईन देते तर आता मी पण लाईन. हां, अशी गर्लफ्रेंड बघा, गर्लफ्रेंड लाईन देते मित्राची याला. नाही, लाईन मारली का? नाही. का असे मित्रच भेटले नाही त्यांची गर्लफ्रेंड असे. अरे यार, सेम टू यार. आता काय सांगू. हो मारली. हां, म्हणजे कसं वाटतं?
माझीच गर्लफ्रेंड आहे काय. अरे क्या बात है, किंवा तुझ्या मित्राचा गर्लफ्रेंड नाही का? असे मित्र नाही ठेवायचे मित्र, असं त्रास होतो मग माहितीये का? नाही का रे? नाही मारली. तू मारली का? नाही नाही नाही. तुम्ही का?